2020 मध्ये कोरोनाने थैमान घातले असता प्रशासनाने तत्काळ लॉकडाऊन केला होता. त्यावेळी फोटो स्टुडिओ यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. नेमका लग्नसराईचा महिना असताना प्रत्येक वेळी फोटो स्टुडिओ यांच्या लग्नाच्या ऑर्डर घेतलेल्या असतात, पण यावेळी सुद्धा कोरोनाने दुसरे सावट 2021 मध्ये पुन्हा एकदा आणले असताना प्रशासनाने लॉकडाऊन केल्याने कडक निर्बंध जाहीर केले आहेत. परत एकदा फोटो स्टुडिओ यांची उपासमार होणार एवढं नक्कीच. लग्नसराईच्या वेळी हा लॉकडाऊन केल्याने पुन्हा उपासमार होणार. भिकेला लागण्याची वेळ आली आहे, प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी फोटो स्टुडिओ यांची मागणी आहे. काय सांगाल की आज कालच्या दिवशी प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आणि त्याचप्रमाणे संचारबंदी देखील लागू केली आणि त्या 15 दिवस येणारे कठोर हा संचारबंदी आणि कडक निर्बंध लागू राहणार. तुमची परिस्थिती काय राहणार? मागच्या वेळी 22 मार्चला 2020 लॉकडाऊन चालू झालं त्यावेळी पण आम्ही भरपूर लग्नाची ऑर्डर घेतलेल्या. त्यानंतर आम्ही 3-4 कामगार या स्टुडिओमध्ये काम करतो. गेली हा 30-35 वर्षापूर्वीचा जुना स्टुडिओ अख्ख्या महाडमध्ये महाड तालुक्यामध्ये हा एकच स्टुडिओ होता, पण त्यानंतर सुद्धा आमच्या मालकाने मागच्या वर्षी आम्हाला काही करून पगारावर ह्या वर्षी त्यांनी स्पष्ट आम्हाला सांगितलं की तुम्हाला आता काय मिळणार नाही, ज्यावेळी लॉकडाऊन उठेल त्यानंतर तुम्ही काम करा. आता स्टुडिओ आमचा बंद पडलेला आहे. आता 20, 21, 22, 23, 24, 25, 29 ह्या तारखा पण समोरून कॅन्सल केल्या आहेत. तुम्ही सांगितलं आहे की माहिताला 20 आणि लग्नाला 25, त्यामध्ये आम्ही येतच नाही, त्यामुळे बहुतेकांनी कॅन्सल केलं नाही. ह्याच्या पुढे काय माहिती काय, तुम्ही जे 1500 रुपये द्याल, थोडं धान्य द्याल, त्याचा आम्हाला मोबदला नको. उद्या आमच्या गाडीचे हप्ते आहेत, आमच्या बँकेचे हप्ते आहेत आणि आमचे स्वतःचे घर भाडं आहे, सगळं आहे. हे कसं काय आम्ही पूर्ण करणार? ते तसं होत नसेल, तुम्ही तुमच्या पद्धतीने काम करा, नाहीतर त्या धान्यासोबत आम्हाला एक एक नॉयलांची दोरी द्या, आम्ही गळफास करतो आणि आम्ही मरतो. करोनानी मरण्यापेक्षा आधी आम्ही गळफास लावतो आणि नंतर मरतो. ह्याच्यापर्यंत आम्ही काय बोलू शकत नाही. आज 30-35 वर्ष आम्ही हा धंदा करतो, 20-22 वर्ष झाले आम्ही या क्षेत्रात आहे. आता आम्हाला कोण सगळं डावलं जाते, आता ह्याच्यापलीकडे आम्ही तुम्हाला काय सांगणार? आता जे प्रशासनाने जे निर्बंध लागू केलेले आहेत ते खूप अन्यायकारक, म्हणजे खूपच अन्यायकारक. कसं काय झालंय, आमच्या फोटोग्राफी हा व्यवसाय मार्च एप्रिल मे हा 3 महिने असतो. नंतर जून जुलै ऑगस्ट आम्हाला काही काम नसतं, अक्षरशः आम्ही दुकानात मास्क्या मारत बसलेलो असतो. पण ह्या 3 महिन्यातच आता प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले तर पुढचे आमचं फ्युचर खूप, फोटोग्राफी व्यवसायाचं फ्युचर खूपच खराब आहे. आणि ह्या फ्युचरमध्ये कसं आहे, आम्हाला लाईट बिल आलं, नोकर आमच्या कामगार वर्गांचे पगार राहिले. पगार तर आम्हाला ते द्यायलाच पाहिजे, भले ते एका मी कामगाराला 5 ते 10 हजार रुपये पगार देतो, त्याला अर्धा तरी पगार मला देणं बंधनकारकच आहे. शेवटी वर्ष तो आमच्याकडे असतो आणि त्याला या टायमात आपण मदत नाही केली तर काय उपयोग आहे? आणि हे तर प्रशासनाने मागच्या वर्षी पण तेच केलेलं आहे. मागच्या वर्षी मार्च एप्रिल मे असे आमचा टोटल सीझन फुकट गेलेले आहेत आणि पावसाळ्यात आम्हाला काही काम नसतं. आणि जर प्रशासनाने एवढं जात आणि तुम्ही जे 1000-1500 रुपये देणार आहात तरी काही भागणार नाहीये. राज्यात कसं आहे, मध्यम वर्गीय माणसांचं खूपच नुकसान आहे. जे खाली आहेत ना त्या माणसांना त्याचा खूप बेनिफिट आहे, पण मध्यम वर्गीय माणूस हा टोटल संपलं, अक्षरशः संपलेले समजत आहे. आणि प्रशासन आहे ज्यावर काही तोडगा काढत नसेल तर काही उपयोग नाहीये. आणि ह्यासाठी त्याचा छोटी पर्याय काय आम्हाला, ना तर थोडस वीज द्या आम्हाला प्रशासनाने द्यावं, ते आम्ही करून आम्ही मरून जाऊ. छोटी काय ना काय तर त्याचा तोडगा निघायला पाहिजे ना. आम्हाला तुमचं काय लाईट बिल आम्हाला तुमचं देणं बंधनकारक आहे, तुमचा टॅक्स भरायला लागणारच आहे. टॅक्स मार्च इन्कम टॅक्स आम्हाला मार्च टू मार्च हा भरायला लागतो, नाहीतर इन्कम टॅक्सची आम्हाला नोटीस येतात. मग त्याच्यात काहीतरी आम्हाला सूट द्या. मग फोटोग्राफी व्यवसाय म्हणजे जो सीझनचा तुम्ही त्या फोटोग्राफीचा पीस काढला असाल तर काय उपयोगच आहे ना. यासाठी प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा. आणि फोटोग्राफी जसं बाकीच्या व्यवसायवाल्यांची तुम्ही काळजी घेतलेली आहे, तसे फोटोग्राफी व्यवसायवाल्यांची पण तशी थोडीफार काळजी घ्यावी सरकारने, एवढी माझी नम्र विनंती. काय सांगाल की कालच्या दिवशी प्रशासनाने जाहीर नियम लागू केलेले कडक निर्बंध किंवा संचारबंदी, तर येणारे 15 दिवस हे नियम असेच लागू राहणार, तर तुम्ही काय सांगाल या परिस्थितीमुळे तुमची किती परिस्थितीची बिकट झालेली, प्रॉब्लेम्स क्रिएट झाले, तर काय सांगाल तुम्ही? शासनाने गेल्या वर्षी सुद्धा याच दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला होता, त्यावेळी प्रत्येकाने शासनाला पूर्ण सहकार्य केलं होतं, पण त्या धक्क्यातून आम्ही सावरत नाही. तोच पुन्हा एकदा लॉकडाऊनचा हा धक्का आम्हाला दिलेला आहे. वर्षभर आम्ही आमच्या इथे असलेल्या कामगारांचे पगार, बँकेचे हप्ते, भाडं आणि त्याच्यानंतर आम्ही महागडे जे इक्विपमेंट घेतो, कॅमेरे घेतो, त्याचे हप्ते, हे सगळं भरून कुठे कुठे आम्ही सावरत आहोत. आमचे सगळे टॅक्सेशन आम्ही पूर्ण केलेले आहेत एक वर्षात, कुठेही शासनाने आम्हाला सवलती दिलेल्या नाही आहेत, टॅक्सेशनमध्ये नाही की कशामध्ये नाही. आणि मग इतकं सगळं असताना पुन्हा लॉकडाऊन, मग आम्ही त्याला कसं सामोरं जायचं? लॉकडाऊनची कायम जर आमच्या मानेवर तलवार फिरवली असेल तर याच्यात आम्हाला मरण्याशिवाय दुसरा काय पर्याय नाही आहे. आणि फोटो स्टुडिओ जे चालवणारे व्यावसायिक आहेत,
शासनाला थोडंसं तरी ज्ञात असायला हवं की जी शासनाची कामं चालतात त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शासनाला फोटो आणि झेरॉक्स या गोष्टींची आवश्यकता भासत असते. मग अशा वेळी शहरामध्ये आणि गावांमध्ये असलेले मोजकेच 3-4 फोटो स्टुडिओ असतात. लांबून येणाऱ्या लोकांना फोटो काढण्याची खूप गैरसोय होते आणि शासकीय कामात अडथळा होतो. हे शासनाला समजू नये का? मग असे निर्बंध लागून आणि अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली प्रचंड गर्दी गोळा करून बाकीच्या दुकानदारांवर तो अन्याय नाही का? याचा शासनाने पुनर्विचार करावा आणि योग्य तो निर्णय पुन्हा घ्यावा.